सकाळपासून उपाशी एक बासरी विकण्याची वाट पाहतोय गरीब विक्रेत्याचा भावनिक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल। व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। एक असा काळ होता जेव्हा खेळणी खरेदी करण्याची खरी मजा रस्त्यावरील फेरीवाल्याकडूनच होती। कोणी फिरकीवाला असू द्या की डमरूवाला, लहान मुलं त्याच्याकडूनच खेळणी घेण्याचा हट्ट करायची, तर संगीताची आवड असणारी मुलं देखील रस्त्यावरील बासरीवाल्याकडून बासरी विकत घ्यायची। पण गॅजेट्सच्या जमान्यात ही स्वदेशी खेळणी आता विकलीही जात नाहीत आणि फार बघितलीही जात नाहीत। म्हणून कधी एखाद्या विक्रेत्याला विचारून बघा की दोन वेळचं पोट भरू शकाल इतक्या बासरी विकल्या जातात का, याचे उत्तर बहुधा नाही असेच असेल। ही व्यथा त्या लोकांची आहे ज्यांना फक्त बासरीच नाही तर त्यांचे सुरही चांगलेच माहीत आहेत। पण आता परिस्थिती अशी आहे की ते दिवसभर रस्त्यावर फेरीवाल्यांप्रमाणे ते 60 रुपयेही कमवू शकत नाहीत। लिव फॉर फूड नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एका बासरी विक्रेत्याची व्यथा शेअर करण्यात आली आहे। या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात अनेक बासरी घेऊन फिरत आहे। त्याच्याकडील बासरी विकल्या गेल्या तर त्याला दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करता येईल या आशेने तो दिवसभर रस्त्यावर फिरतोय। पण दिवसभर उन्हात घाम गाळून त्याला जेमतेम 60 रुपये मिळाले आहेत, पण 60 रुपयांनी पोट भरणार का, असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला आहे। यावेळी एका तरुणाने बासरी विक्रेत्याला काय झाले विचारले त्यावर त्या विक्रेत्याचे डोळे भरून आले। यावेळी भरल्या कंठाने बासरी विक्रेत्याने बासरीवर सूर छेडले आणि आपल्या वेदनाही सांगितल्या।